गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, लास्ट पार्ट मध्ये आपण ऑर्गेनिक मॉलिक्यूल रिप्रेझेंटेशन कसा करायचा ह्याचे चार मेथड बघितले होते. तर आपण बघितलं होतं की ऑर्गेनिक मॉलिक्यूल हा स्ट्रक्चरल फॉर्म्युला, इलेक्ट्रॉन डॉट फॉर्म्युला, कंडेन्स्ड फॉर्म्युला अँड बॉन्ड लाईन फॉर्म्युलानुसार रिप्रेझेंटेशन कसा करायचा. तर त्यामध्ये बॉन्ड लाईन फॉर्म्युलेचे आपण काही एक्झाम्पल घ्यायचं विसरलो होतो. तर आज आपण पहिल्यांदा बॉन्ड लाईन, इट इज ऑल्सो कॉल्ड झिगझॅग फॉर्म्युलानुसार ऑर्गेनिक मॉलिक्यूल हा रिप्रेझेंटेशन कसा करायचा त्याचे काही एक्झाम्पल बघणार आहोत. त्यानंतर आजच्या पाठला सुरू करणार आहोत. तर पहिले एक्झाम्पल बघूया आपण, CH3CH डबल बॉन्ड CH CH3. तर हा मॉलिक्यूल आपल्याला बॉन्ड लाईन एज वेल एज झिगझॅग फॉर्म्युलानुसार रिप्रेझेंटेशन करायचं आहे. बॉन्ड लाईन रिप्रेझेंटेशन मध्ये कार्बन कार्बन बॉन्ड मध्ये आपण लाईन ड्रॉ करणार आहोत. ती लाईन ड्रॉ असणार आहे झिगझॅग मॅनरनुसार. तर बघा, पहिल्या एक्झाम्पल मध्ये कार्बन आहे चार, दोन आणि तीन नंबरच्या कार्बन मध्ये आहे डबल बॉन्ड, 1 2 3 अँड 4. हे झाले 1 2 3 आणि 4 कार्बन. हा मधल्या कार्बन मध्ये 2 आणि 3 नंबर मध्ये आहे डबल बॉन्ड, म्हणजे आपण इथं देणार आहोत एक कार्बन कार्बन डबल बॉन्ड. हा झाला बॉन्ड लाईन फॉर्म्युला ऑफ दिस मॉलिक्यूल. देन नेक्स्ट स्ट्रक्चर CH3 CH2 CH OH CH2 CH3. तर ह्या कंपाऊंड मध्ये कार्बन आहेत 5, तीन नंबरच्या कार्बनला आहे OH ग्रुप. तर हा आपण रिप्रेझेंटेशन करणार आहोत 1 2 3 4 अँड 5. हे झाले 1 2 3 4 5 कार्बन. तीन नंबरच्या कार्बनला आहे OH, तो आपण ह्या तीन नंबरच्या कार्बनला लिहिणार आहोत. इट इज ए बॉन्ड लाईन और झिगझॅग रिप्रेझेंटेशन ऑफ दिस मॉलिक्यूल. तर ह्या मॉलिक्यूल मध्ये तीन नंबरच्या कार्बनला OH आहे, तो OH आपण आहे तसा इथं लिहायचा आहे. जसा कार्बन आणि हायड्रोजन आपण शो करत नाही, बट जर कार्बन आणि हायड्रोजन सोडून ऑक्सिजन, नायट्रोजन, सल्फर जर हेट्रो ऍटम त्यामध्ये प्रेझेंट असतील, तर ते हेट्रो ऍटम आहे तसे हायड्रोजन सहित ह्यामध्ये लिहायचे आहेत. त्यानंतर तीन नंबर आहे CH2 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 CH2. इट इज ए सायक्लोब्युटेन. तर ह्या सायक्लोब्युटेनचं बॉन्ड लाईन फॉर्म्युला असेल धिस टाईप. देन नेक्स्ट CH3 CH CH2 CH3 अँड सेकंड कार्बनला आहे CH3. तर ह्यामध्ये आपण काढणार आहोत 1 2 3 अँड 4 अँड सेकंड कार्बनला आहे CH3. तर हा झाला आपला धिस बॉन्ड लाईन फॉर्म्युला ऑफ दिस मॉलिक्यूल. देन नेक्स्ट हा आहे सायक्लोपेंटेन. तर सायक्लोपेंटेनचं बॉन्ड लाईन असणार आहे धिस टाईप. हे झाले काही बॉन्ड लाईन किंवा झिगझॅग फॉर्म्युलानुसार ऑर्गेनिक मॉलिक्यूल रिप्रेझेंटेशन करण्याची मेथड. तर ह्यानंतर आपण काही एक्झाम्पल, त्या एक्झाम्पलचे कंडेन्स्ड अँड बॉन्ड लाईन फॉर्म्युला रिप्रेझेंटेशन करणार आहोत. तर काही एक्झाम्पल बघूया आपण. त्यामधलं पहिलं एक्झाम्पल आहे आपलं CH3 CH2 CH2 CH3. तर हे आपण कंडेन्स्ड अँड बॉन्ड लाईन फॉर्म्युलानुसार लिहिणार आहोत. तर बघा, पहिल्या मॉलिक्यूलमध्ये कार्बन आहेत 1 2 3 4. तर हा झाला आपला पहिला CH3. त्यानंतर कंडेन्स्ड फॉर्म्युला लिहित असताना आपण काय करणार आहे, ह्यामधले जे आयडेंटिकल ग्रुप आहेत ते हायडिंग करणार आहोत, कमी करून लिहिणार आहोत. त्या आयडेंटिकल ग्रुपचा जो नंबर आहे तो त्याच्या सबस्ट्रेटला लिहिणार आहोत. तर ह्यामध्ये हा CH2 आणि CH2 दोन आयडेंटिकल CH2 ग्रुप आहेत, म्हणून इथं लिहिला CH2 twice. हा चार नंबरचा CH3. देन बॉन्ड लाईन फॉर्म्युला ऑफ दिस मॉलिक्यूल इट इज ए 1 2 3 अँड 4. देन नेक्स्ट मॉलिक्यूल आहे आपला CH3 CH डबल बॉन्ड CH CH3. ह्यामध्ये दोन आयडेंटिकल CH ग्रुप आहेत, त्यामुळे आपण हा लिहिणार आहोत CH3 CH twice CH3. अँड बॉन्ड लाईन काढणार आहोत आपण ह्याचा धिस टाईप. देन थर्ड आहे CH3 CH2 CH2 CH. हा आहे अल्डिहाइड, की ह्या अल्डिहाइड मध्ये दोन CH2 ग्रुप आयडेंटिकल आहेत, ते आपण लिहिणार आहोत CH3 CH2 twice अँड धिस इज ए CHO. अँड हे जे बॉन्ड लाईन फॉर्म्युला असणार आहे
CH3 CH2 1 2 3 यामध्ये कार्बन आहेत 1 2 3 आणि चार नंबरला कार्बन आहे अल्डिहाइड ग्रुप 1 2 3 आणि हा चार नंबरचा जो कार्बन आहे त्या कार्बनला आहे अल्डिहाइड ग्रुप दॅट इज COH. हा झाला बॉन्ड लाईन फॉर्म्युला ऑफ दिस अल्डिहाइडिक मॉलिक्युल. देन नेक्स्ट बघा CH3 CH2 CH हा CH ला अटॅच आहे CH3 एन OH फंक्शनल ग्रुप. तर आपण हा लिहिताना लिहिणार आहोत CH3 CH2 CH ला आहे CH3 ग्रुप अटॅच एन्ड दिस OH. हा झाला ह्या मॉलिक्युलचा कंडेन्स्ड फॉर्म्युला. त्यानंतर बॉन्ड लाईन असेल हे जा 1 2 3 हा झाला 1 2 3 तीन नंबरच्या कार्बनला आहे इकडं OH आणि तीन नंबरच्या कार्बनला आहे ह्या साईडला CH3. बघा 1 2 3 हा झाला 1 2 3 कार्बन तीन नंबरच्या कार्बनला आहे OH तो लिहिला आपण ह्या साईडला. त्याच तीन नंबरच्या कार्बनला आहे मिथिल तो लिहिला आपण ह्या साईडला. अँड लास्टचं मॉलिक्युल बघणार आहोत आपण कार्बन ट्रिपल बॉन्ड नायट्रोजन CHOH अँड हिअर ऑल्सो कार्बन ट्रिपल बॉन्ड नायट्रोजन. तर हा आपण लिहिणार आहोत NCCHOH अँड इकडं असेल CN आणि ह्याचा बॉन्ड लाईन फॉर्म्युला आपण काढणार आहोत. बघा ह्यामध्ये कार्बनची संख्या किती आहे 1 2 3 हे झाले तीन कार्बन. त्यानंतर दोन नंबरच्या कार्बनला आहे हायड्रोजन आणि OH आणि एक नंबर आणि तीन नंबरच्या कार्बनला अटॅच आहे कार्बन ट्रिपल बॉन्ड नायट्रोजन. हा झाला कार्बन ट्रिपल बॉन्ड नायट्रोजन हिअर ऑल्सो कार्बन ट्रिपल बॉन्ड नायट्रोजन. दिस इज ए बॉन्ड लाईन और झिकझॅक फॉर्म्युला ऑफ दिस मॉलिक्युल. तर ह्यामध्ये आपण काही एक्झाम्पल बघितलेले आहेत की ते एक्झाम्पल कंडेन्स्ड फॉर्म्युला अँड बॉन्ड लाईन किंवा झिकझॅक फॉर्म्युलानुसार कसे रिप्रेझेंटेशन करायचे.